नमस्कार, मी वैशाली पाल, मीडिया प्लसच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी। मेल्यावरही मरण यातना संपत नाही। खडतर जीवन प्रवासानंतर मानवी देहाची स्मशानभूमीतही अवहेलना होत आहे। वाडेघर कल्याण पश्चिम स्मशानभूमीची दयनीय अवस्था असून स्मशानभूमीला छप्पर पत्रे नसल्याने भर पावसात भीतीच्या सावटाखाली अंत्यसंस्कार करावे लागत असल्याचे दृश्य आपणास बघावयास मिळत आहे। भर पावसात मृतदेहावर अंत्यसंस्कार केले जात आहे। स्मशानभूमीची जागा देखील पावसाने निसरडी झाली असून वयोवृद्ध अशा परिस्थितीत अग्निडाग देत आहे। आधीच लोक दुःखी असतात अशावेळी स्मशानभूमीतील गैरसोयीमुळे त्रास झाल्यास संताप अनावर होतो। काल वाडेघर निवासी तसेच ज्येष्ठ व्यक्तिमत्व असलेल्या हरिभक्त पारायण वैकुंठवासी शंकुंतला बाळाराम भोईर ह्यांच्या अंत्यसंस्कारासाठी वाडेघर स्मशानभूमीत आणले असता स्मशानभूमीची मरणावस्था बघून सर्वांचाच राग अनावर झाला। स्मशानभूमीत बसण्यासाठी बाकडे नाही, पाण्याची व्यवस्था नाही, लाईटाचीही व्यवस्था नाही। आधीच लोक दुःखी असतात आणि ही सर्व परिस्थिती बघताच राग अनावर होतो। पावसाळ्यात स्मशानभूमीची अवस्था आणखीनच भयंकर होते। स्मशानभूमीत पाऊस पडल्यावर पाणी साचते, मूलभूत सुविधा पुरवण्याची तसदी महापालिका घेत नाही। या स्मशानभूमीची अवस्था मरणासन्न झाली असून रानटी झाडे देखील वाढीस लागली आहे। स्मशानभूमीला छप्पर पत्रे नसल्याने अंत्यविधीच्या ठिकाणी पाऊस पडून लाकडे देखील ओली होतात। 30 ते 35 वर्ष जुनी असलेली वाडेघर कल्याण पश्चिममधली स्मशानभूमीची अवस्था दयनीय असून अनेक गैरसोयींचा सामना येथील नागरिक करीत आहे। अनेक समस्यांच्या विखात ही स्मशानभूमी सापडली असून कोणत्याही प्रकारचा मेंटेनन्स महानगरपालिकेकडून केला जात नाही। स्मशानभूमीच्या जवळच वाडेघरला गव्हर्नमेंटची स्मशानभूमीसाठी राखीव जागा आहे। त्यावर स्मशानभूमी बांधण्यास सुरुवात देखील केली होती, पण जवळील सोसायट्यांनी आक्षेप घेत काम थांबवले। वाडेघरवासियांना सर्व सोयींनी अशी स्मशानभूमीच नाही, वाडेघरातील स्थानिक रहिवाशांनी मग जायचे कुठे असा प्रश्न येथील स्थानिक रहिवासी विचारत आहे। या होत्या आजच्या ताज्या घडामोडी। अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।